हेलो एवरीवन, आज आपण स्टार्ट करतो आहे MSTCET ची करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरची रिव्हिजन. तुम्हाला सर्वांना माहिती आहे करंट इलेक्ट्रिसिटी कम्स इन द 11th पोर्शन ऑल्सो अँड 12th पोर्शन ऑल्सो, बट 11th पोर्शन पेक्षा 12th पोर्शन फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आज आपण बेसिकली फोकस करूयात करंट इलेक्ट्रिसिटी 12th MSTCET रिव्हिजन. कालचं लेक्चर सगळ्यांनी पाहिलं असेल जे मेजरमेंटवर होतं. ओके, आज मी डायरेक्टली करंट इलेक्ट्रिसिटीवर शिफ्ट झालो बिकॉज मी तुम्हाला म्हटलं की आपण टफ इम्पॉर्टंट चॅप्टरवर जास्त फोकस करणार आहोत. त्यामुळे आज मी डायरेक्टली विचार केला की करंट इलेक्ट्रिसिटीवर शिफ्ट होऊयात. सो आज आपण इथून मागे करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये 2016 ते 2019 दरम्यान जे कोणते क्वेश्चन्स CET विचारले गेले असतील ते आपण प्रॉपरली पाहणार आहोत. अजून एक महत्त्वाची बातमी तुमच्यापर्यंत पोचवायची आहे, मे बी खूप साऱ्या स्टुडंटला ती कळाली असेल, समजली असेल की तुमची MSTCET ही पोस्टपॉन झालेली आहे, परंतु त्या संदर्भातलं लीगल नोटीस अजून MSTCET सेलने वेबसाईटवर पब्लिश केलेलं नाही आहे, अजून तरी नाही आहे. म्हणजे मी थोड्या वेळापूर्वी चेक केलं तर अजूनपर्यंत नोटीस दिसत नाही, परंतु आपले शिक्षण मंत्री उदयजी सामंत यांनी तसं ट्विट केलं आहे की MSTCET पोस्टपॉन करणार आहे आणि लवकरात लवकर त्या संदर्भातलं नोटीससुद्धा वेबसाईटवर येईल अशी आपण अपेक्षा ठेवूयात. पण हरकत नाही, CET जरी पोस्टपॉन झाली असेल तरी आपली रिव्हिजन ॲज इट इज चालू असणार आहे. फक्त रिव्हिजनसाठी लागणारा स्पीड आपण थोडा स्लो करूयात कारण आपल्याला परत आता टाईम वाढलेला आहे. पण स्टेप बाय स्टेप आपण रिवाईज सगळं काही व्यवस्थित करणार, इम्पॉर्टंट पॉईंट्स करणार आहोत. ओके, सो विदाऊट वेस्टिंग अ टाईम आपण स्टार्ट करतोय करंट इलेक्ट्रिसिटी 12th MSTCET. ओके, त्यानंतर आपण सुरुवातीला पाहणार आहे 2019 विचारले गेलेले क्वेश्चन्स. ओके, सो माझ्याकडे तुम्हाला सांगितल्या पद्धतीने एक MTGचं टेक्स्टबुक आहे ज्यामध्ये इथून मागे CET विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत. तर मी आता क्वेश्चन लिहितोय बोर्डवर. फॉर अ मेटॅलिक वायर, क्वेश्चन नंबर फर्स्ट, 2019 विचारलेले क्वेश्चन्स आहेत करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरवर MSTCET. ओके, फर्स्ट वाला क्वेश्चन, इन अ मेटॅलिक कंडक्टर, इन अ मेटॅलिक कंडक्टर द रेशियो ऑफ वोल्टेज टू करस्पॉन्डिंग करंट, द रेशियो ऑफ वोल्टेज टू करस्पॉन्डिंग करंट. ओके, करस्पॉन्डिंग मी शॉर्टकट लिहिलं आहे, तुम्ही थोडं व्यवस्थित लिहा. फॉर अ मेटॅलिक कंडक्टर द रेशियो ऑफ वोल्टेज टू करस्पॉन्डिंग करंट इज. आता यामध्ये काही ऑप्शन्स दिले आहेत, त्याआधी मी तुम्हाला याचं एक लॉजिक सांगणार आहे. इन अ मेटॅलिक कंडक्टर, एक मेटॅलिक कंडक्टर वाहनो, द रेशियो ऑफ वोल्टेज टू करस्पॉन्डिंग करंट म्हणजे रेशियो ऑफ V/I ना, वोल्टेज टू करस्पॉन्डिंग करंट म्हणजे V/I. मग V/I काय म्हणलं रे? ऑफकोर्स रेजिस्टन्स बनला ना, अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. म्हणजे तुम्हाला काय दिलं हे सगळ्यांमध्ये, त्यांना काय सांगायचं आहे? रेजिस्टन्स सांगितलं. इन अ मेटॅलिक कंडक्टर R, रेजिस्टन्स त्यांना म्हणायचं आहे कारण त्यांनी म्हटलं रेशियो ऑफ वोल्टेज टू करस्पॉन्डिंग करंट म्हणजेच R, राईट. आणि ऑप्शन्स पहा, आता मी बोर्डवर ऑप्शन्स लिहिणार नाही, रीड करतो, तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. ऑप्शन ए आहे इंडिपेंडंट टू टेम्परेचर. आता तुम्ही जर म्हणाल R हा इंडिपेंडंट टू टेम्परेचर आहे का, अजिबातही नाही आहे, म्हणजे ऑप्शन ए इनकरेक्ट आहे. ऑप्शन बी, इन्क्रीज विथ राईज इन टेम्परेचर. आता जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर R इन्क्रीज होतो का? ऑफकोर्स होतो. कसं होतो सर? तर पहा बाळांनो, ज्यावेळेस तुम्ही हीट एनर्जी प्रोड्यू देता एखाद्या मेटॅलिक कंडक्टरला, त्यावेळेस त्याच्या आतमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स इकडून तिकडे एका पर्टिक्युलर स्पीडने पाहायला सुरुवात करतील कारण हीट एनर्जी तुम्ही त्याला दिलेली आहे, राईट ना. आणि जर ते इकडे तिकडे पर्टिक्युलर स्पीडला पळतील तर ते एकमेकांना धडकतील. एकमेकांना धडकले म्हणजे कोलिजन. कोलिजन म्हणजेच रेजिस्टन्स, म्हणजे टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्स काय होतं आहे? ऑफकोर्स वाढतं आहे. त्यामुळं यातला ऑप्शन नंबर बी जो आहे तो एकदम करेक्ट असला पाहिजे. ऑप्शन नंबर बी करेक्ट असला पाहिजे. ऑप्शन नंबर बी काय आहे? इन्क्रीज विथ राईज इन टेम्परेचर, म्हणजे R विल इन्क्रीज विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, असं त्यांना म्हणायचं आहे. ओके, होप सो क्लिअर असेल. सिम्पल क्वेश्चन होता, फार मोठं काही लॉजिक यामध्ये नाही आहे. इतके सिम्पल लेवलचे क्वेश्चन्स CET असतात बाळांनो. तुमच्या कॉन्सेप्ट एकदम क्लिअर पाहिजेत, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलो आहे. होप सो हा पॉईंट क्लिअर असेल. मी याला रफ करतो, आपण थोडं पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर सेकंडकडे, क्वेश्चन नंबर सेकंड पहा, त्यांनी एक नेटवर्क दिला आहे.
नेटवर्क अशा पद्धतीचं आहे व्हीटस्टोन मध्ये. हाँ, या पद्धतीचं नेटवर्क आहे आणि त्यांनी विचारलं 1 ओहम मधला करंट सांगा, म्हणजे हा जो 1 ओहम आहे यामधला करंट किती, यामधल्या करंटचे व्हॅल्यू किती असं त्यांनी विचारलंय. मग तुम्ही जर नेटवर्कला प्रॉपर पाहिलं, एकदम सिंपल क्वेश्चन आहे रे, ज्या स्टुडंटनी मी दिलेले शीट्स प्रॉपर फॉलो केलेत ना त्यांच्यासाठी हे एकदम नथिंग आहे. पहा इकडे 1.1 एम्पियरचा इनकमिंग सोर्स आहे, राईट. आउटकमिंगला पण काय आहे 1.1 आहे आउटगोईंगला, राईट. मग आपण याला काय करूयात, नेटवर्क बॅलन्स की अनबॅलन्स चेक करूयात. कसं चेक करायचं मी तुम्हाला सांगितलं, क्रॉस मल्टिप्लाय करा, दिस इंटू दिस इज इक्वल टू दिस इंटू दिस आहे का, ऑफकोर्स आहे. 10 × 550, 50 × 150 म्हणजे नेटवर्क बॅलन्स आहे. याचा अर्थ या गॅल्वोनोमीटरमधनं झिरो करंट जाणार बिकॉज नेटवर्क बॅलन्स आहे, म्हणजे व्होल्टेज ॲट दिस पॉईंट अँड व्होल्टेज ॲट दिस पॉईंट शुड बी सेम, सो नो करंट विल फ्लो फ्रॉम द गॅल्वोनोमीटर, राईट. मग आता याला जर व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला असं कळेल हा 5 ओहम आणि हा 1 ओहम सिरीजमध्ये आहे ना. सिरीजमध्ये कसं रे, बिकॉज इथे 1.1 आला, थोडा इकडे पास होणार आणि थोडा इकडे पास होणार. मग अप्पर साईडने जो जाईल तो 5 मधनं जाईल, तोच 1 मधनं जाईल. आर यू गेटिंग माय पॉईंट, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं एक्झॅक्टली, अप्पर ब्रँचमधनं जाणारा करंट, बिकॉज जो अप्पर ब्रँचमधनं करंट जाईल तोच 1 ओहममधनं जाईल ना. त्यामुळं अप्पर ब्रँचमधला करंट जर तुम्हाला मिळाला तर ऑफकोर्स तुम्हाला लोअर ब्रँच 1 ओहममधला करंट ऑटोमॅटिक मिळणार, कारण तोच करंट लो 1 ओहममधनं जातोय. सर्किटला शफलिंग करूयात, पहा कसं बनेल. एवढं सिंपल करायची गरज मला वाटत नाहीये, जर तुम्ही प्रॅक्टिस केली तरी तुमच्यासाठी मी करतोय. दिस इज युअर 5, दिस इज युअर 1, दिस इज युअर 50, दिस इज युअर 10, राईट ना. आता हे सिरीजमध्ये म्हणजे हा 6 बनला, हे सिरीजमध्ये म्हणजे हा 60 बनला, राईट ना. या दोघांचा इक्वॅलंट रेजिस्टन्स 6, या दोघांचा 60. सिंपल करंट डिवायडर रूल यूज करा. तुम्हाला काय सांगितलंय, अप्पर ब्रँचमधला करंट कॅल्क्युलेट करायचा, हा वाला, राईट ना. हा वाला करंट जर कॅल्क्युलेट केला तर तोच करंट 1 ओहममधनं जातोय. 1 ओहममधलाच करंट तुम्हाला विचारलाय, म्हणजे अप्पर ब्रँचमधला करंट कॅल्क्युलेट करण्यासाठी करंट डिवायडर रूल. पहा डिवायडर रूल काय सांगतो, मेन करंट, मेन करंट किती एरिया आहे 1.1, सो 1.1 इंटू ज्या ब्रँचमधला करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे त्या ब्रँचच्या पॅरलल ब्रँचमधला रेजिस्टन्स. मग या ब्रँचमधला करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, या ब्रँचच्या पॅरलल ब्रँचचा रेजिस्टन्स 60 आहे, क्लिअर ना. 60 दिसतोय, 50 + 10 = 60 डिवायडेड बाय सम ऑफ रेजिस्टन्स, म्हणजे या दोन ब्रँचच्या रेजिस्टन्सची सम, म्हणजे 60 + 6 किती बनणार, 66 बनणार. याला तुम्ही प्रॉपरली सॉल्व्ह करा, मी तुम्हाला आन्सर देतो डायरेक्टली. याचा आन्सर असेल 1 एम्पियर. किती येणार याचा आन्सर, 1 एम्पियर. सो 1 एम्पियर इथे ऑप्शन आहे ए वाला. सो या क्वेश्चनचा ए वाला ऑप्शन करेक्ट आहे, आन्सर असलं पाहिजे 1 एम्पियर. ओके, करंट डिवायडर रूल माझ्या मते मी ऑलरेडी आधी पण तुम्हाला शिकवलेला आहे. काय असतो, मेन करंट मल्टिप्लाय बाय ज्या ब्रँचमधला आपण करंट फाइंड आउट करणार आहे त्या ब्रँचची जी पॅरलल ब्रँच आहे त्या पॅरलल ब्रँचचा रेजिस्टन्स लिहिला. त्यानंतर ज्या काही पॅरलल ब्रँच आहेत त्या दोघांच्या रेजिस्टन्सची सम डिनॉमिनेटरला लिहा. मग पॅरलल ब्रँचमध्ये रेजिस्टन्स 6 आणि 60 आहे, त्यांची सम 66 बनली, ती डिनॉमिनेटरला लिहिली. कॅल्क्युलेशन करून तुम्हाला करंट मिळून जाईल. ओके, सो आन्सर असलं पाहिजे 1 एम्पियर. एकदम सिंपल, रफ करतो, तुम्हाला हा प्रॉपर क्लिअर असेल. आणि काल एक गोष्ट सांगायची राहिली, मी तुम्हाला खूप वेळा म्हटलं की स्क्रीनशॉट घ्या, बट ड्यू टू सिक्युरिटी रिझन ॲपमध्ये मी काही सेटिंग्स सॉफ्टवेअर कंपनीकडनं करून घेतल्यात, सो तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला हे लिहूनच घ्यावं लागेल. लिहिण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि मग लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला हे सगळं व्यवस्थित कळणार आहे. ओके, सो मी याला आता रफ करतो अँड मग याला आपण थर्ड नंबरचा क्वेश्चन, 2019 थर्ड नंबरचा कोणता क्वेश्चन या चॅप्टरवर विचारला आहे तो आपण प्रॉपरली पाहणार आहोत. ओके, क्वेश्चन नंबर 3, इन अ गिवन इलेक्ट्रिकल सर्किट विच वन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज करेक्ट इक्वेशन. ओके, पहा बांधो मी क्वेश्चन तुम्हाला देतो आणि हा तुम्ही होमवर्कला करायचा.
इट इज बेस्ड ऑन KVL, क्रिचॉप्स वोल्टेज लॉ वर बेस्ड है. खूब इजी क्वेश्चन है, यामध्ये फार लॉजिक नहीं, त्यामुळे मी तो तुम्हाला होमवर्कला देतो. मी आधी तुम्हाला नेटवर्क देतो, त्यांनी नेटवर्क काय दिलाय. अशा पद्धतीचं एक इलेक्ट्रिकल नेटवर्क दिलाय, ओके. आणि या इलेक्ट्रिकल नेटवर्कसाठी कोणतं इक्वेशन करेक्ट आहे असं त्यांनी विचारलंय, आणि खाली ऑप्शनमध्ये चार इक्वेशन दिले. आता इक्वेशन कोणते आहेत पहा, मी व्यवस्थित ते इक्वेशन्स तुम्हाला इथे देतो. ऑप्शन नंबर एमध्ये त्यांनी इक्वेशन दिलंय E2 - I2R2 - E1 - I1R1 इज इक्वल टू झिरो. हे तुमचं फर्स्ट वाले इक्वेशन आहे. तुम्ही याला ऑब्झर्व केलं तर हे इक्वेशन कसं मिळेल तुम्हाला, ऑफकोर्स KVL अप्लाय करायचं आहे तुम्ही लूपला, ओके. एकदम सिंपल आहे, तुम्हाला प्रोसेस माहिती आहे. साईन कन्व्हेन्शन कसं यूज करायचं हे सुद्धा माहिती आहे, ओके. त्यानंतर बीवाला ऑप्शनमध्ये त्यांनी दिलंय E1 - I1 - I2 - I1 + I2 × R + I1 R1 इज इक्वल टू झिरो. I1 R1 इज इक्वल टू झिरो, ओके. सो हे दिलं तुमचं सेकंड इक्वेशन, ओके, म्हणजे सेकंड ऑप्शनसाठी. सी ऑप्शनसाठी त्यांनी दिलेलं आहे E1 - I1 + I2 पुढे दिलंय R - I1 R1 इज इक्वल टू झिरो. हे आहे तुमचं थर्ड नंबरसाठी ऑप्शन. फक्त इथे आणि इथे प्लस मायनसचा डिफरन्स आहे, बाकी माझ्यामध्ये सगळं सेमच आहे. आणि लास्टवाला डीवाला जो ऑप्शन आहे, इथे लिहितो मी डीवाला ऑप्शन. डीवाला त्यांनी दिलेला आहे -E2 - I2 - I1 + I2 × R पुढे त्यांनी दिलंय +I2R2 = 0, ओके. या पद्धतीचे चार इक्वेशन्स दिले, तुम्हाला करायचे काय, तुम्ही फक्त या सर्किटला KVL यूज करा, आणि KVL यूज केल्यानंतर तुम्हाला फक्त जे इक्वेशन मिळणार ते इक्वेशन याबरोबर कम्पेअर करा. कम्पेअर करून जे काही करेक्ट आन्सर असेल ते ग्रुपला पोस्ट करा, ओके. याचा आन्सर मला सगळ्या स्टुडंटकडनं पाहिजे. हे सगळं सिंपल बेसिक्स आहे, याशी रिलेटेड मी खूप वेळा तुम्हाला खूप साऱ्या कॉन्सेप्ट दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल पहा, इथे हा एक एक्सटर्नल रेझिस्टन्स आहे आणि हा एक इंटरनल रेझिस्टन्स आहे. हा ई आणि हा आर आहे. इथनं करंट आय फ्लो होतोय. याचं इक्वेशन काय बनेल पहा, याचं इक्वेशन काय बनणार, करंट डायरेक्शन अँड लूप जर असा धरला तुम्ही ABCD, या डायरेक्शनने लूप आहे ABCD आणि करंटचे डायरेक्शन पण सेम आहे, तर इथे बनणार -I × R, राईट. पुढे आल्यानंतर इकडे काय होणार, प्लस ई. पुढे होणार -I × r = 0, राईट ना. मग याला आपण थोडं शफलिंग करूयात. थोडं शफलिंग केल्यानंतर काय बनेल, हा ई प्लस इथेच राहिला, हा -IR तिकडे गेल्यानंतर काय बनेल रे, +IR. सो I × R, हा पण -IR आहे तिकडे गेल्यानंतर +I × r, राईट. सो हे काय बनलं तुमचं इक्वेशन बनलं या डायग्रॅमसाठी, या नेटवर्कसाठी. तसं या नेटवर्कचं इक्वेशन तुम्ही कॅल्क्युलेट करा, मॅच करा. याला अजून सिम्प्लिफाय तुम्ही करू शकता. E = I (R+R), राईट ना. सेम करायचं इथे, दॅट्स इट. इथे मी KVL यूज केला लूपला, तुम्ही पण यूज करा आणि आन्सर मला ग्रुपला सांगा. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, मला याचा आन्सर तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे, ओके. मी याला रफ करतो, होपसो तुम्ही हे पॉज करून लिहून घ्याल पटकन आणि व्यवस्थित सॉल्व कराल. फार मोठं लॉजिक नाही, इतके सिंपल क्वेश्चन्स CET ला विचारले जातात. आणि ज्या स्टुडंटनी खरंच चांगला अभ्यास केला आहे बाहेरून, त्यांना नक्की चांगले स्कोर मिळेल याची मला गॅरंटी आहे, ओके. याला आपण रफ करूयात. क्वेश्चन नंबर 3 घेतला, क्वेश्चन नंबर 4 घेऊयात आपण. क्वेश्चन नंबर 4 लास्ट वाला क्वेश्चन आहे, हा 2019 मध्ये विचारलेला. विथ रेझिस्टन्स एक्स इन अ लेफ्ट गॅप,
म्हणजे हा लेफ्ट गॅप म्हटले याचा अर्थ मीटर ब्रिज सर्किट असणार एवढं नक्की आहे, बरोबर. मग आपण डायरेक्ट मीटर ब्रिज सर्किटच इथे ड्रॉ करूयात. हा रेझिस्टन्स एक्स इन लेफ्ट गॅप आणि अजून राईट गॅपमध्ये कोणतं तरी एक रेझिस्टन्स असणारच नक्की, बरोबर. आणि हा तुमचा जॉकी असेल इथे, बरोबर. पुढे काय म्हटलं आहे, रेझिस्टन्स एक्स इन लेफ्ट गॅप, लेफ्ट गॅपला आपण एक्स रेझिस्टन्स दिला ऑलरेडी, ओके. हा पुढे त्यांचं असं म्हणणं आहे, अँड रेझिस्टन्स 9 ओहम इन द राईट गॅप, म्हणजे हा वाला रेझिस्टन्स 9 ओहमचा आहे, ओके. पुढे त्यांनी म्हटलं आहे, अ मीटर ब्रिज अ बॅलन्स पॉईंट इज ऑप्टेन ॲट 40 सेंटीमीटर फ्रॉम द लेफ्ट एंड, म्हणजे लेफ्ट एंडपासनं 40 सेंटीमीटरला हा तुमचा बॅलन्स पॉईंट मिळाला आहे. हा डी पॉईंट जो आहे तो बॅलन्स पॉईंट 40 सेंटीमीटर, हा 40 तर हा 60 असणार एवढं नक्की, कारण ही 100 सेंटीमीटर वायर असते हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर. हां, त्यानंतर इन वॉट वे अँड टू विच रेझिस्टन्स 3 ओहम रेझिस्टन्स टू बी कनेक्टेड टू ऑप्टेन अ बॅलन्स ॲट 50 सेंटीमीटर फ्रॉम द लेफ्ट हँड. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की 3 ओहमचा रेझिस्टन्स तुमच्याकडे आहे एक्स्ट्रा, तो 3 ओहमचा रेझिस्टन्स इथे कुठे अटॅच असा करायचा आहे तुम्हाला की हा बॅलन्स पॉईंट जो आहे तो 50 सेंटीमीटरला येईल फ्रॉम लेफ्ट हँड, बरोबर. म्हणजे काय, तर लेफ्ट गॅपमध्ये एक्स रेझिस्टन्स आणि राईट गॅपमध्ये 9 ओहम रेझिस्टन्स आपण लावला, बॅलन्स पॉईंट कुठे मिळाला, 40 सेंटीमीटर फ्रॉम लेफ्ट हँडला मिळाला. आता 3 ओहमचा रेझिस्टन्स असा कुठेतरी ॲडजस्ट करा की हा बॅलन्स पॉईंट 50 आला पाहिजे, म्हणजे 50 आला तर इकडे पण 50 इकडे पण 50 राहणार, राईट. दोन कंडिशन्स त्यांनी दिल्या आपल्याला, ओके. एक 3ची दिली आणि एक ऑलरेडी ओरिजिनल कंडिशन दिली. आपण दोन कंडिशनसाठी इक्वेशन लिहूयात. पहा, पहिली ही जी ओरिजिनल कंडिशन आहे त्या फर्स्ट कंडिशनसाठी इक्वेशन काय बनेल पहा, एक्स बाय 9 इज इक्वल टू 40/60, राईट ना. म्हणजेच एक्स बाय 9 इज इक्वल टू 2/3. आर यू गेटिंग माय पॉईंट, याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर हे 2/3 बनेल, राईट. म्हणजेच एक्स इज इक्वल टू 2/3 इंटू 9, म्हणजेच एक्स इज इक्वल टू 6, राईट ना. 6 ओहम ही मिळाली तुम्हाला एक्सची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू मिळाली, एक्सची व्हॅल्यू मिळाली, बरोबर. आता पहा, थोडं अजून पुढे जाऊयात. आपण काय केलं आता बाळांनो, आपण असं केलं की आता 3 ओहमचा जो रेझिस्टन्स आहे तो एक्सला पॅरलल सिरीजमध्ये लावला असं कन्सिडर केलं, ओके. म्हणजे इथे अजून एक सिरीजमध्ये रेझिस्टन्स आला 3 ओहमचा, मग हे दोन सिरीज आहे म्हणजे या सिरीजमध्ये यांची काय होणार रे, ऑफकोर्स ॲडिशन होणार. मग याचं इक्वेशन तुम्ही कसं लिहिणार पहा, एक्स प्लस 3/9 इज इक्वल टू, बरोबर. तर बॅलन्स पॉईंट कुठे मिळतोय, 50 म्हणजे हा बनला 50/50, राईट. म्हणजेच काय बनणार हा, एक्स प्लस 3/9 इज इक्वल टू 1, राईट ना. म्हणजेच पुढे गेल्यानंतर तुम्ही याला असं करू शकता, एक्स प्लस 3 इज इक्वल टू 9. सो एक्स इज इक्वल टू काय बनणार, एक्स इज इक्वल टू काय बनणार, एक्स इज इक्वल टू 9 हा होणार -3, का होणार -3 होणार. सो एक्स इज इक्वल टू किती बनला, 6 बनला. सो तुम्ही दोन्ही कंडिशन चेक करा, इकडे पण 6 आणि इकडे पण 6, म्हणजे आपण सिरीजसाठी घेतलेली कंडिशन एकदम परफेक्ट आहे, दोन्ही पण काय होतात, प्रॉपर मॅच होतात, राईट. सो याचं जे ऑप्शन असलं पाहिजे, हा ऑप्शन कोणता आहे, हा 3 ओहम लेफ्ट गॅपमध्ये म्हणजे एक्स बरोबर सिरीजमध्ये कनेक्ट केला पाहिजे, तर हे मॅच होतं आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट, तर काय होतं आहे, मॅच होतं आहे. तर ऑप्शन आहे का जरा चेक करूयात, ऑप्शन आहे का, येस, सी वाला ऑप्शन एकदम करेक्ट आहे या क्वेश्चनमध्ये. जो आपण 4 नंबरचा क्वेश्चन पाहतोय त्यामध्ये इन सिरीज विथ एक्स ओम असं लिहिलंय, ऑप्शन नंबर सी जो आहे त्यांनी असं लिहिलंय सीमध्ये, इन सिरीज विथ एक्स ओम, राईट. हा वाला तुमचा ऑप्शन करेक्ट असला पाहिजे. कसं कंडिशन चेक केली, कंडिशन 1चा व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, कंडिशन 2साठी एक कोणती तरी कंडिशन घेतली. तुम्ही आधी पॅरलची पण कंडिशन घेऊ शकले असते, पॅरलची कंडिशन जर घेतली असती तर आन्सर तुमचं मॅच झालं नसतं, मग तुम्ही परत सिरीजची कंडिशन घेतली असती. आर वेटिंग माय पॉईंट, मग ती कंडिशन चेक करून आन्सर जर मॅच झालं तर तेच तुमचं परफेक्ट असणार, ती कंडिशन तुमची परफेक्ट आहे असं तुम्ही कन्सिडर करणार आणि तोच ऑप्शन तुम्ही टिक करणार, ओके. त्यामुळे या पद्धतीचं क्वेश्चन्स असतात, क्वेश्चन एकदम सिम्पल आहे, फक्त तुम्हाला कंडिशन्स चेक करण्यामध्ये वेळ जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवायची माझी टेक्निक्स, सीईटीमध्ये मोस्टली कंडिशन सिरीजची येणार तुम्हाला, 99% सिरीजची असणार. त्यामुळं
पॅरलेलच्या भानगडीत लगेच पडायचं नाही. सुरुवातीची कंडिशन तुम्ही सिरीजची चेक करायची. जर लक बाय चान्स किंवा बॅड लकली सिरीजमध्ये मॅच होत नसेल तर पॅरलेलकडे जा, पण 99% सिरीजला मॅच होणारच, कारण सीईटीच्या क्वेश्चनचा टफनेस कमी असतो. त्यामुळं सीईटीला टफनेस वाढवत नाही, पॅरलेल जर केलं तर टफनेस वाढत असतो. त्यामुळं सिरीजच असतं 99%. ओके, त्यामुळं सिरीजवरच तुम्ही सगळ्यात आधी कंडिशन चेक करा, 99% ते मॅच नक्कीच होईल. ओके, अशा पद्धतीने हा वाला क्वेश्चन आपण क्लिअर केला. म्हणजे 2019 विचारलेले सगळे क्वेश्चन्स मी तुम्हाला क्लिअर करून दिले, त्यातला एक तुम्हाला होमवर्कला दिला. आता आपण जाऊया 2018. मी याला रफ करतो. आता इथे जाऊयात आपण 2018. 2018 कोणते क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत आपण जरा चेकआउट करूयात. हां, एक व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे आणि त्याशी रिलेटेड सेम क्वेश्चन मी आता बोर्डवर तुम्हाला सॉल्व करून दिला आहे. 2018 पहिला क्वेश्चन मी तुमच्यासाठी होमवर्क क्लास देतो आहे. तुम्ही म्हणाल सर होमवर्कला का, तर बानू सेम क्वेश्चन मी थोड्याच वेळापूर्वी बोर्डवर सॉल्व केला आहे, त्यामुळे असा क्वेश्चन सॉल्व करणं तुम्हाला शक्य आहे. एक व्हीस्टोन नेटवर्क दिला आहे. ओके, हां, आणि तुम्हाला यामध्ये काय विचारलं आहे, इन द फॉलोइंग नेटवर्क करंट फ्लोइंग थ्रू 15 ओहम रेजिस्टन्स, म्हणजे या 15 ओहम मधला करंट किती, एवढं विचारलं आहे तुम्हाला. मग बानो मगाचीच प्रोसेस आहे ना जी आपण व्हीटस्टोनला फॉलो केली, काय तुम्हाला 15 ओहमचा रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा म्हणजे तुम्हाला अप्पर ब्रँचमधला रेजिस्टन्स पाहिजे का, तर नेटवर्क बॅलन्स आहे का पाहूयात ना. 15 × 4 किती बनले, 60, आणि 20 × 3 किती बनले, 60. ऑफकोर्स नेटवर्क बॅलन्स आहे, बॅलन्स नेटवर्क असल्यामुळे या पॉईंटचा व्होल्टेज आणि या पॉईंटचा व्होल्टेज सेम असेल, त्यामुळे यातनं करंट जाणार नाही. आर रीडिंग द पॉईंट, त्यामुळे करंट जाईल या अप्पर ब्रँचमधनं आणि लोअर ब्रँचमधनं. मग अप्पर ब्रँचमधला करंट तुम्हाला मिळाला तर 15 ओहमचा करंट तोच असेल, कारण तोच अप्पर ब्रँचचा करंट 15 ओहममधून पास होणार, राईट. म्हणजे तुम्ही काय करणार, दीज आर इन सिरीज. सो हा बनला किती, 18, हा बनला 24. करंट डिवायडर रूल यूज करा जो मी तुम्हाला दिला आहे, आणि मला ॲन्सर याचं तुम्ही सांगायचं. मी याचे ऑप्शनसुद्धा तुम्हाला देणार नाही आता, कारण काही स्टुडंट ऑप्शन असेल तर गोळ्या मारतात, त्यामुळे विदाऊट ऑप्शन मला त्याचं परफेक्ट आन्सर तुम्ही सांगितलं पाहिजे. ओके, एकदम सिम्पल क्वेश्चन आहे, सॉल्व का करत नाही तर याशी रिलेटेड एक क्वेश्चन मी ऑलरेडी सॉल्व करून दिलेला आहे. क्वेश्चन सिम्पल आहे, त्यामुळे तुम्हाला सॉल्व करणं शक्य असणार आहे. ओके, याला पण मी रफ करतो. पुढे जाऊयात आपण, 2018 काय विचारले नवीन अजून. हा, एक 36 म्हणजे क्वेश्चन नंबर 2 इन दिस लेक्चर. 2018 क्वेश्चन नंबर 2 घेतो आहे, टेक्स्टबुकमध्ये 36 आहे. त्यांनी असं म्हटलं आहे, अ कंडक्टिंग वायर हॅज लेंथ L1. एक कंडक्टिंग वायर आहे, तिची लेंथ L1 आहे आणि जो डायमीटर आहे तो D1 आहे. हा, व्यवस्थित इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. अ कंडक्टिंग वायर हॅज लेंथ L1 अँड डायमीटर D1. आफ्टर स्ट्रेचिंग द सेम वायर, हीच वायर काय केली, स्ट्रेच, वायर बदललेली नाही आहे. आफ्टर स्ट्रेचिंग द सेम वायर लेंथ विल बिकम L2 अँड डायमीटर विल बिकम D2. ओके, लेंथ किती बनली, L2 बनली आणि D2. सेम वायरला स्ट्रेच केलं, लेंथ L2 बनली, डायमीटर D2 बनला. त्यानंतर द रेशियो ऑफ रेजिस्टन्स बिफोर अँड आफ्टर स्ट्रेचिंग, द रेशियो ऑफ रेजिस्टन्स, जर याचा रेजिस्टन्स R1 आहे, याचा रेजिस्टन्स R2 आहे, तर रेशियो ऑफ रेजिस्टन्स बिफोर अँड आफ्टर स्ट्रेचिंग, बिफोर म्हणजे R1, आफ्टर म्हणजे R2, या दोघांचा रेशियो तुम्हाला विचारला आहे, राईट ना. द रेशियो ऑफ रेजिस्टन्स बिफोर अँड आफ्टर, बिफोर R1 आफ्टरचा R2 यांचा रेशो तुम्हाला विचारला आहे. ओके, सिम्पल लँग्वेजमध्ये आपण कॅल्क्युलेट करू शकतो ना रेशो. 92 असे क्वेश्चन्स मी घेतलेत, मला आठवते चांगलं, राईट. सी, R = ρL/A फॉर्म्युला आहे तुमच्याकडे, 11th पोर्शनमध्येच हा फॉर्म्युला आहे. पण सेम वायर आहे, सेम वायर असल्यामुळे त्याची डेन्सिटी सेम असणार, याचा विषय मिटला. राहिलं काय रे फक्त, मग
आर इज इक्वल टू एल बाय ए राहिला, राईट. आता याला दोन एल वन आणि एल टूच्या फॉर्ममध्ये लिहूयात, पहा कसं लिहिणार मी. आर वन इज इक्वल टू एल वन बाय ए वन अपॉन आर टू इज इक्वल टू एल टू बाय ए टू. रेशो पाहिजे ना आर वन बाय आर टू, आर वन बाय आर टू. ओके, मग याला कसं लिहिणार आपण, आर वन बाय आर टू इज इक्वल टू एल वन ए वन इन टू ए टू एल टू. अरे सोनो, शफलिंग केलं फक्त, दॅट्स इट. पुढे पहा काय होईल मग, आर वन बाय आर टू इज इक्वल टू एल वन बाय एल टू इन टू ए टू बाय ए वन, राईट. मग आर वन बाय आर टू इज इक्वल टू एल वन बाय एल टू इन टू, आता एला आपण काय लिहिणार, पाय डी स्क्वेअर बाय फोर, पण हा डी सेकंडवाला एरियाच आहे त्यामुळे डी टू अपॉन पाय डी वन स्क्वेअर बाय फोर, राईट ना. एरियाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ डायमीटर सगळेजण शिकलेत, त्याच्या बेसिककडे आता जायची गरज वाटत नाही. मग हा फोर कॅन्सल, पाय पाय कॅन्सल, म्हणजे आर वन बाय आर टू इज इक्वल टू एल वन बाय एल टू इन टू डी टूचा स्क्वेअर बाय डी वनचा स्क्वेअर. ओके, हे तुम्हाला इक्वेशन इथपर्यंत मी कॅल्क्युलेट करून दिले. आता ऑप्शनकडे जाऊयात, काय दिलेत नक्की ऑप्शन यांनी. हां, व्हेरी गुड, आपल्याच फॉर्ममध्ये ऑप्शन आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, ऑप्शन ए डी टू रेस टू फोर अपॉन डी वन रेस टू फोर, चुकीचं आहे. डी टू रेस टू टू अँड डी टू रेस टू वन आलं आहे ना, मग याबरोबर जर मॅच केलं तर ऑप्शन सी करेक्ट आहे. ऑप्शन सीमध्ये त्यांनी असं दिलं आहे, ऑप्शन सीमध्ये असं दिलेलं आहे डी टू रेस टू टू म्हणजे डी टूचा स्क्वेअर ॲज टू डी वनचा स्क्वेअर, राईट. दिसतंय तुम्हाला, डी टूचा स्क्वेअर रेस अपॉन डी वनचा स्क्वेअर, म्हणजे हा वाला सी वाला ऑप्शन तुमचा काय असला पाहिजे, करेक्ट असला पाहिजे. सिम्पल आहे, एकच फॉर्म्युला आहे, एक फॉर्म्युल्यावरून फक्त शफलिंग केलं आहे, बाकी काहीच नाही केलं. आणि हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल एरियाचा इन टर्म्स ऑफ डायमीटर, त्यामुळे हे इतके सिम्पल लेवलचे क्वेश्चन्स बाळांनो विचारले जातात. आणि तुमच्यासारखे खूप सारे हुशार स्टुडंट अशा पद्धतीचे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करू शकतात, नो लॉजिक एट ऑल, काही विचार करायला फार वाटतच नाही मला तरी. यामध्ये इझी क्वेश्चन सॉल्व्ह होतो. ओके, रफ करूयात. यामध्ये 2018 दोनच क्वेश्चन विचारले गेले आहेत, दोन्ही क्वेश्चन आपण घेतलेत, एक तुम्हाला होमवर्कला दिला, एक मी तुम्हाला बोर्डवर सॉल्व्ह करून दिला. अशा पद्धतीने 2018 क्वेश्चन आपण कव्हर केले आहेत. मी याला रफ करतो. ज्यांना कॅल्क्युलेशन कळत नसतील त्यांनी व्हिडिओ स्लो करून पहा, ओके, किंवा पॉज करून पहा व्यवस्थित, तुम्हाला कळून जाईल. सिम्पल आहे फार. 2017 आपण चाललो आहे, 2017 ठीक आहे. फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे, मीटर ब्रिजवर बेस्ड आहे. मीटर ब्रिजचं ऑलरेडी क्वेश्चन मी सॉल्व्ह केला आहे, त्यामुळे हा क्वेश्चन तुमच्यासारख्या स्टुडंटला सॉल्व्ह करणं शक्य आहे. पण पाहूयात काय म्हणणं आहे त्यांचं. टू अननोन रेझिस्टन्सेस आर कनेक्टेड इन टू गॅप्स ऑफ मीटर ब्रिज. मग मीटर ब्रिज आधी ड्रॉ करून घेऊयात आपण. पहा, हा तुमचा मीटर ब्रिज असणार आहे. ओके, दोन अननोन रेझिस्टन्स लावलेत त्यांनी. बरं, पुढे नल पॉइंट इज ऑप्टेन ॲट 40 सेंटीमीटर फ्रॉम द लेफ्ट एंड. बरोबर, हा जो नल पॉइंट आहे हा 40 सेंटीमीटरला लेफ्ट एंडपासून मिळाला, म्हणजे इकडे 60 सेंटीमीटर असणार एवढं नक्की. बरोबर, त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे, अ 30 ओम रेझिस्टन्स इज कनेक्टेड इन सिरीज विथ अ स्मॉलर ऑफ द टू रेझिस्टन्स. एक 30 ओमचा जो रेझिस्टन्स आहे, 30 ओमचा, तो सिरीजमध्ये कनेक्ट केला. सिरीजमध्ये कनेक्ट केल्यानंतर द नल पॉइंट शिफ्ट बाय 20 सेंटीमीटर टू द राईट एंड. म्हणजे हा जो इथे मी हवं तर ड्रॉ करतो जरा, हा जो नल पॉइंट आता तुम्हाला मिळाला, हा नल पॉइंट नवीन हा 20 सेंटीमीटरनं शिफ्ट झाला टुवर्ड्स राईट. म्हणजे आधी 40 होता बाळांनो, मग 20 टुवर्ड्स राईट शिफ्ट झाला, म्हणजे इथे किती येणार, 60 येणार ना. 20 शिफ्ट होणार राईटला, 60 इथे, 60 आलं तर इथे 40 येणार. ही कंडिशन त्यांनी दिली. ओके, आणि पुढे त्यांचं म्हणणं आहे, द व्हॅल्यू ऑफ स्मॉलर रेझिस्टन्स इन ओहम इज. यातला स्मॉलर रेझिस्टन्स कोणता आहे. ओके, तर बांधनो पहा, याला एक्स कन्सिडर केलं, याला आर कन्सिडर केलं. पहिली कंडिशन आपण लिहूयात, एक्स बाय आर
इज इक्वल टू 40/60 म्हणजेच 2/3 नाही ना, 40/60 ला आपण जर सिम्प्लिफाय केलं तर 2/3 म्हणजेच इथे काय बनणार मग रे, एक्स बाय आर इज इक्वल टू 2/3, यालाच आपण जरा रेसिप्रोकल करूयात म्हणजे आर बाय एक्स इज इक्वल टू 3/2 म्हणजेच याला काय लिहिणार तुम्ही, आर इज इक्वल टू 3x/2। क्लिअर ना, कोणाला काही डाऊट आहे यामध्ये? आपण काय केलं, लेफ्ट अपॉन राईट इज इक्वल टू लेफ्ट अपॉन राईट ही कंडिशन मी तुम्हाला खूप वेळा दिली। सो एक्स बाय आर इज इक्वल टू 40/60 म्हणजे 2/3, याला उलट केलं आपण म्हणजे आर बाय एक्स इज इक्वल टू 3/2, हा एक्स इकडे डिनॉमिनेटरला आहे, तिकडे गेल्यानंतर न्यूमिनेटरला म्हणजे 3x/2। ओके, आता या कंडिशन कडे जाऊयात, ही वाली कंडिशन। इथे काय लिहिलंय त्यांनी, आधी ऑलरेडी ते एक्स होताच राईट ना, एक्स होता आणि सिरीज मध्ये 30 लावला, हे नाही विसरायचं, हा एक्स ऑलरेडी आहे इथे आणि सिरीज मध्ये हा किती आहे, 30 आहे राईट ना, म्हणजे सिरीज मध्ये इथे काय बनलं, एक्स प्लस 30 बनला अपॉन आर। हा एक्स प्लस 30 कसा बनला, तर सिरीज मध्ये आहे राईट ना, अपॉन आर इज इक्वल टू 60/40। सो एक्स प्लस 30/R इज इक्वल टू, हा किती बनेल रे मग आता, 6/4 म्हणजे 3/2 आला, अरे सोनो 3/2 आला राईट। मग आता परत याचा रेसिप्रोकल करूयात, काय बनेल याचा रेसिप्रोकल, याचा रेसिप्रोकल बनेल आर अपॉन एक्स प्लस 30 इज इक्वल टू 2/3, म्हणजेच तुम्ही लिहिणार आर इज इक्वल टू, आर इज इक्वल टू काय बनेल मग, 2/3 एक्स प्लस 30 राईट ना। किंवा काही स्टुडंटला जर असं कळत नसेल तर आपण त्याला अजून सिम्प्लिफाय तुमच्यासाठी करू शकतो, इथेच अजून सिम्प्लिफाय करतो तुमच्यासाठी, क्रॉस मल्टिप्लिकेशन, आपली सगळ्यात सोपी मेथड जी पाचवीपासून आपण शिकतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन। काय क्रॉस मल्टिप्लिकेशन, इथे येणार 2/x+30 इज इक्वल टू 3 × r राईट ना, म्हणजेच काय बनलं इकडे, आर इज इक्वल टू 2/x+30 अपॉन 3, सेमच आलं मगासारखंच। ओके, पण ही तुम्हाला जास्त सिम्पल वाटत असेल तर ही सुद्धा तुम्ही यूज करू शकता। आता इकडचं इक्वेशन नंबर 1, इकडचं इक्वेशन नंबर 2, दोघांचे एल एच एस पहा रे, सेम आहे का, ऑफकोर्स सेम आहे, आर एच एसला इक्वेट करा, काय बनेल मग, इथे बनेल 3x/2 इज इक्वल टू 2x+60/3 राईट ना। आता याला क्रॉस मल्टिप्लाय करता येईल ना तुम्हाला, कसं येईल, 3 × 3x 9x इज इक्वल टू 2 × 2x 4x+16 × 2 120 राईट ना। पुढे पहा काय बनेल, 9x − 4x = 120 सो 9x − 4x विल बिकम 5x इज इक्वल टू 120 सो एक्स विल बिकम 120/5 सो एक्सला एक्स काय बनेल मग, हा बनेल 2 × 4 = 24 ओहम। तुमचं ॲन्सर आलं पाहिजे किती, 24, जरा चेक करूयात ॲन्सर येतं आहे का। कोणता क्वेश्चन होता, 2017 फर्स्टवाला, येस, ऑप्शन ए दिलाय 12, ऑप्शन बी दिलाय 24, सी दिलाय 36 आणि डी दिलाय 48। त्यामुळे जो बी वाला ऑप्शन आहे, बी वाला त्यांनी 24 ओहम म्हटलाय, तो वाला ऑप्शन तुमचा एकदम करेक्ट असणार। सिम्पल काय केलं मी, दोन केस लिहून घेतल्या, दोघांचे इक्वेशन्स लिहिले, दोघांना कम्पेअर केलं आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली, दॅट्स इट, एकदम सिम्पल। पॉज करून लिहून घ्या, मी याला रफ करतो, थोडं पुढे जाऊयात अजूनही आपण। हा एक क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला देणार आहे मी आता, 2017 सेकंड नंबरचा क्वेश्चन, हा 2017 सेकंड, हा क्वेश्चन काय, रेझिस्टिव्हिटी ऑफ पोटेन्शियोमीटर वायर म्हणजे रो दिलाय बरोबर ना, रेझिस्टिव्हिटी रो किती दिलंय ती, 40 × 10⁻⁸ ओहम मीटर 40 × 10⁻⁸ ओहम मीटर। ओके, पुढे त्यांनी असं म्हटलंय, अँड इट्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे एरिया पण दिलाय, किती आहे एरिया, एरिया 8 × 10⁻⁶ मीटर स्क्वेअर आहे की सेंटीमीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर दिलं आहे, ओके मीटर स्क्वेअर, ठीक आहे। पुढे त्यांचं असं म्हणणं आहे, इफ 0.2 एम्पियर करंट इज फ्लोईंग थ्रू द वायर, म्हणजे करंट पण दिला आहे 0.2 एम्पियर हा वायरमधनं फ्लो होतो आहे, ओके, तर पोटेन्शियल ग्रॅडियंट ऑफ द वायर, पोटेन्शियल ग्रॅडियंट ऑफ द वायर किती असणार आहे हे तुम्हाला विचारलं आहे। ओके,
सिंपल क्वेश्चन इज बेस्ड ऑन पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटरच्या कॉन्सेप्ट तुमच्या जर क्लिअर असतील त्यावर खूप सारे एमसीक्यूज आपण नक्कीच घेतलेत. हा एमसीक्यू सॉल्व्ह करणं शक्य आहे. काय करायचं फक्त बघानो, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करायचे, बाकी काहीच नाही. फॉर्म्युल्यात व्हॅल्यूज पुट करा, मी ऑप्शन देतो तुम्हाला. चला, ऑप्शन आहे ए 10^-1 व्होल्ट पर मीटर, 10^-1 व्होल्ट पर मीटर. ऑप्शन बी दिलाय 10^-2 व्होल्ट पर मीटर, 10^-2 व्होल्ट पर मीटर. ऑप्शन सी दिलाय 10^-3 व्होल्ट पर मीटर. ऑप्शन डी आहे 10^-4 व्होल्ट पर मीटर. सिंपल, बघू किती जण व्यवस्थित प्रॉपरली आन्सर सांगतायत. जे सांगतील, ज्यांना जमेल कॅल्क्युलेट करायला त्यांनी ग्रुपवर पोस्ट करा. ओके, सो एकदम सिंपल क्वेश्चन आहे, यामध्ये फार मोठं लॉजिक नाही आहे. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपण याआधी सॉल्व्ह केलेले आहेत ज्यावेळेस आपले लेक्चर चालू होते त्यावेळेस, त्यामुळे असा क्वेश्चन सॉल्व्ह करणं शक्य आहे. बघू किती जण सॉल्व्ह करतायत. दिस इज फॉर युअर होमवर्क सेशन. 2017 क्वेश्चन्स क्लिअर झालेत, आपण 2016 जाणार आहे, 2016. ओके, मी याला रफ करतो. हा तुमचा होमवर्कचा क्वेश्चन आहे. माझ्या मते हा क्वेश्चन नंबर 3 असला पाहिजे होमवर्कसाठी. याआधी 2 क्वेश्चन मी होमवर्कला दिलेत माझ्या मते. ओके, हां, त्यानंतर 2016 फर्स्टवाला क्वेश्चन आपण पाहूयात चेक करून काय 2016 एक्झॅक्टली. हां पहा, एक थेअरी क्वेश्चन आहे 2016 पहिलाच क्वेश्चन. मी फक्त रीड करतो, लिहिणार नाही, समजून घ्या तुम्ही व्यवस्थित. अ पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट. इन अ पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट म्हणजे हा क्वेश्चन पोटेन्शियोमीटरवर आहे. नल पॉइंट इज ऑप्टेन ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट ऑफ अ सेल. नल पॉईंट हा एका पर्टिक्युलर पॉईंटला ऑप्टेन झाला आहे सेलच्या, ऑन अ पोटेन्शियोमीटर वायर एक्स सेंटीमीटर लॉंग पोटेन्शियोमीटर वायर आहे. इफ द लेंथ ऑफ द पोटेन्शियोमीटर वायर इज इन्क्रीज विदाउट चेंजिंग द सेल. पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ आपण इन्क्रीज केली, सेलमध्ये काही चेंज केलेला नाही आहे. द बॅलन्सिंग लेंथ विल, बॅलन्सिंग लेंथमध्ये काय चेंज होणार. त्यांचं असं म्हणणं आहे एक्स सेंटीमीटर लॉंगची का एक पोटेन्शियोमीटर वायर आहे, एका सेलला कनेक्ट केलेली आहे. जर आपण तिची लेंथ जर इन्क्रीज केली, सेल तसाच कॉन्स्टंट ठेवला, तर बॅलन्सिंग लेंथ जी आहे ती बॅलन्सिंग लेंथमध्ये काय परिणाम होईल. तर लक्षात ठेवा बाळांनो, नेहमी ज्यावेळेस लेंथ जर आपण इन्क्रीज केली लेंथ, तर जो काही बॅलन्सिंग लेंथ आहे तीसुद्धा इन्क्रीजच झाली पाहिजे. आर यू गेटिंग माय पॉईंट? बिकॉज तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे ना, ई इज इक्वल टू के इन टू एल. आर यू गेटिंग माय पॉईंट? लेंथ इन्क्रीज केली तर बॅलन्सिंग लेंथसुद्धा काय होणार, ऑफकोर्स इन्क्रीज होणार. यामध्ये ऑप्शन ए वालाच दिला त्यांनी इन्क्रीज, त्यामुळे याचा ऑप्शन एच इन्क्रीज असला पाहिजे. हा थेअरी क्वेश्चन होता, त्यामुळे यामध्ये फार मोठं लॉजिक नाही आहे. ज्यांनी थेअरी वाचली असेल त्यांना हा क्लिअरच असेल. ओके, त्यामुळे मी डायरेक्ट क्वेश्चन नंबर 2 जातो. हा क्वेश्चन काय आला तुम्हाला, यात लक्षात काय ठेवायचं, लेंथ पोटेन्शियोमीटरची इन्क्रीज केली तर बॅलन्सिंग लेंथ पण इन्क्रीज होणार. पोटेन्शियोमीटरची वायरची जी लेंथ आहे ती डिक्रीज केली तर वायर बॅलन्सिंग लेंथसुद्धा डिक्रीज होणार. ओके, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आपण क्वेश्चन नंबर 2 जाऊयात. 2016 शेवटचा क्वेश्चन आहे, दोनच क्वेश्चन यामध्ये विचारले गेलेत आणि माझ्या मते हा सुद्धा क्वेश्चन सिंपलच असला पाहिजे. बिकॉज इज ऑल्सो बेस्ड ऑन मीटर ब्रिज, मीटर ब्रिजवर बेस्ड आहे. इन अ बॅलन्स मीटर ब्रिज, एक मीटर ब्रिज मी ड्रॉस करतो आधी. इन अ बॅलन्स मीटर ब्रिज रेझिस्टन्स ऑफ ब्रिज वायर इज 0.1 ओहम पर सेंटीमीटर. ही जी वायर आहे हिचा जो रेझिस्टन्स आहे आज 0.1 ओहम पर सेंटीमीटर दिला बांधतो. मग याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आर बनेल 10 ओहम. ओके ना, 10 ओहम कसं बनेल, याला मल्टिप्लाय बाय 100 करणार आपण ना, त्यामुळे हा 10 बनणार. ओके, 10 बनणार. पुढे काय येणार, मग काय दिलं आहे, मग अननोन रेझिस्टन्स एक्स इज कनेक्टेड टू लेफ्ट गॅप. इथं एक्स कनेक्टेड केलेला आहे, त्यानंतर अँड 6 ओहम इन राईट गॅप. इथे 6 ओहम राईट गॅपमध्ये कनेक्ट केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे नल पॉईंट डिवाइड्स द वायर इन द रेशो 2:3, म्हणजे इकडे 2 आणि इकडे 3 या रेशोमध्ये तो डिवाइड करतो आहे वायरला, नल पॉईंट. फाइंड द करंट ड्रॉन फ्रॉम द बॅटरी ऑफ 5 व्होल्ट हॅविंग द नेग्लिजिबल रेझिस्टन्स. एक बॅटरी आहे 5 व्होल्टची, तर यामधनं किती करंट बाहेर पडेल असं त्यांनी विचारलेलं आहे. मग सिंपल आहे ना बाळांनो, तुम्हाला आधी एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. कशाची? एक्सची. मग एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही कॅल्क्युलेट केली
चला कॅल्क्युलेट करून पाहूयात. चला मी सांगतो तुम्हाला. अकॉर्डिंग टू फॉर्म्युला लेफ्ट अपॉन राईट इज इक्वल टू लेफ्ट अपॉन राईट बिकॉज नेटवर्क इज बॅलन्स. सो एक्स बाय सिक्स इज इक्वल टू टू बाय थ्री. सो एक्स इज इक्वल टू टू इंटू सिक्स बाय थ्री. सो एक्स इज इक्वल टू फोर ओहम. इथे व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? फोर ओहम मिळाली. मग आता तुम्हाला माहिती आहे नेटवर्क बॅलन्स आहे म्हणजे अप्पर जी साईड आहे फोर आणि सिक्स हे सिरीजमध्ये येणार. कशामध्ये येणार? सिरीजमध्ये. सर्किट कसं बनेल रे? सर्किट बनेल हा फोर आणि हा सिक्स आणि खाली वायर आहे ना ही, ही वायर आहे. किती तिचा रेझिस्टन्स किती आहे? टेन ओहम आहे. आर यू वेटिंग माय पॉईंट? म्हणजे हा किती बनला? फोर प्लस सिक्स टेन बनला आणि हा पण टेन बनला, राईट? म्हणजे याचं परत इक्वॅलंट सर्किट जर आपण ड्रॉ केलं तर हा असेल टेन आणि हा पण टेन आहे बाबड्यांनो. ओके, हा फोर प्लस सिक्स टेन बनला आणि हा ॲज इट इज टेन. मग हे दोन पॅरलमध्ये आले ना, पॅरलमध्ये आले. तर पॅरलमध्ये याचं पॅरल कॉम्बिनेशन किती बनलं? आपण ऑलरेडी यावर ट्रिक पाहिली. इफ द व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स इज सेम, जस्ट राईट डाऊन द व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स डिवायडेड बाय नंबर ऑफ रेझिस्टन्स. व्हॅल्यू सेम आहे दहा, ती तशीच लिहिली. डिवायडेड बाय नंबर ऑफ रेझिस्टन्स दोन आहेत, ते लिहिले. डिवायडेड बाय दोन म्हणजे पाच ओहम. म्हणजे या पूर्ण सर्किटचा आर इक्विव्हॅलंट किती आला? आर इक्विव्हॅलंट आला पाच ओहम. आता काय विचारलंय? करंट ड्रॉन फ्रॉम द सेल. सेल किती करंट बाहेर टाकेल? फॉर्म्युला आहे ना, आय इज इक्वल टू बी बाय आर. व्ही दिलाय तुम्हाला पाच ओ व्होल्ट. सो आय इज इक्वल टू पाच अपॉन आर इक्वलंट पण पाच आलाय. सो आयचा आयची व्हॅल्यू वन एम्पियरच आली पाहिजे. चेक करूयात आपण वन एम्पियर आहे का. येस, ऑप्शन ए वन एम्पियर, ऑप्शन बी 1.5 एम्पियर, ऑप्शन सी 2 एम्पियर, ऑप्शन डी 5 एम्पियर. त्यामुळे ऑप्शन ए जो आहे 1 एम्पियर तो तुमचा करेक्ट असणार. होप सो तुम्हाला हे सगळं प्रॉपरली क्लिअर झालं असेल. मी तुम्हाला 2016 पर्यंत साधारणतः 10-12 क्वेश्चन्स होते. 2016 ते 2019 पर्यंत सीईटीला विचारलेले किती सिम्पल क्वेश्चन आहेत याची तुम्हाला आयडिया नक्कीच आली असेल. मी तरी शीटमध्ये तुम्हाला एकदा हायर लेवलला नेऊन ठेवले जेणेकरून तुम्हाला हे क्वेश्चन्स एकदम इझी वाटावे, तुम्ही यू सॉल्व कराल हे क्वेश्चन्स जर तुम्ही चांगली पद्धतीने शीटची प्रॅक्टिस केली असेल तर. ओके, अशा पद्धतीने आपण हा चॅप्टर करंट इलेक्ट्रिसिटी 12th वाला MHT CET रिव्हिजनसाठी कवर केलेला आहे. राहिलेलं आपण स्टेप बाय स्टेप कवर करूयात. मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सगळं आपण चालू करणार आहे. बट तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. ओके, त्यामुळे सगळेजण व्यवस्थित प्रॉपरली प्रॅक्टिस करतील आणि जे काही डाऊट येतील ते ग्रुपला पोस्ट करा. होमवर्कला तीन माझ्यामध्ये दोन का तीन क्वेश्चन्स मी आजच्या लेक्चरमध्ये दिले आहेत, ते सुद्धा व्यवस्थित सॉल्व्ह करा. नाही जमले तर ग्रुपला पोस्ट करा, त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नक्की देईन. ओके, सगळेजण व्यवस्थित अभ्यास करा. थँक्यू सो मच, टेक केअर.